नमस्कार, आपण पाहताय तेज वार्ता न्यूज नेटवर्क. सन 2018-19 गळीत हंगाम श्री साईकृपा शुगर कारखान्याला दिलेल्या उसाचं FRP प्रमाणे पेमेंट मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचं कारखान्याच्या समोर आमरण उपोषण. रुई, नालकोल, नांदा, सराटे, वडगाव, कानडी तालुका, आष्टी या सर्व गावातील शेतकऱ्यांना श्री साईकृपा शुगर अँड अलायन्स इंडस्ट्रीज हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या कारखान्यात सरकारी नियमानुसार 15 दिवसात FRP नुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणं अपेक्षित व बंधनकारक होतं. असे असताना आजपर्यंत FRP नुसार उसाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. वारंवार कारखान्यात प्रत्यक्ष भेटी देऊनही पैसे न देताच चालू हंगामात कारखाना सुरू करून शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही न देता शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलाय. तरी सर्व संबंधित यंत्रणेनं योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे सरकारी नियमानुसार 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत या मागणीसाठी आज दिनांक 16/2/2022 रोजी सर्व शेतकरी कारखान्यांच्या परिसरात आमरण उपोषणासाठी बसले आहेत. यामध्ये सावता ससाने, अशोक एकशिंगे, दादा विधाते, चौधरी गोरख, अशोक कापरे, संदीप नन्नवरे, अण्णा जगताप, बंडू आवटे, ज्ञानदेव धोंडे, सुरेश बनसोडे, दीपक बनसोडे, अमोल नन्नवरे, जगन्नाथ नन्नवरे, गणेश घुले, नामदेव वाघ, पोपट कुणाल, संदीप नन्नवरे, बबन आवटे आदी शेतकरी उपस्थित होते. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह अनिल मोरे, कडाष्टी. उपोषण करवलेलं आहे. जोपर्यंत आमच्या हक्काचे पैसे भेटत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी बसून राहणार आहेत. तरी जे कुणी शेतकरी या ठिकाणी आले नसतील त्यांनीही या ठिकाणी यावं आणि आपले उसाचे पैसे भेटेपर्यंत याच ठिकाणी बसून राहावे. आमचे जोपर्यंत कारखाना दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. तसेच कारखान्याने कसलाच निर्णय आम्हाला नाही कळवला तर आम्ही आमचं उपोषण नसून याचं तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आम्हाला आपल्या गावातील शेताचे सावता ससाने यांनी ह्या ठिकाणी येऊन उपोषणाला हजेरी लावली त्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्याच्या वतीने त्यांचंही अभिनंदन करतो. तसेच कुणी शेतकरी ह्या ठिकाणी आले नसतील त्यांनी उद्या या ठिकाणी यावं असे मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती करीत आहे. चांगलं बोलले की बोलत नाही. आज या ठिकाणी साईकृपा शुगर फॅक्टरीमध्ये समोर गेल्या 3 वर्षापूर्वी आमच्या या कडा, टाकळी, रुई, नांदा आणि मेकरी या गावातील 3 वर्षापूर्वी या कारखान्याला आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला होता. खरं पाहिलं तर ऊसाचं पीक हे 12 महिने यायला लागतं. सुरुवातीला बेनं विकत आणायचं, कुठंतरी व्याजाने पैसे काढायचे, स्वतःच्या बायकोचं गळ्यातलं मंगळसूत्र मोडायचं, बेनं आणायचं, ऊस लावायचा, रात्रंदिवस दिवसा लाईट टिकत नाही, रात्री पाणी द्यायचं, विचूक वाटेल तर कुठल्याही प्रकारचा विचार न करता हे 12 महिने या पिकाला वाढवायचं आणि त्या कारखानदाराच्या घशामध्ये आणून हा ऊस घालायचा. आणि यांनी परत 3-3 वर्ष पेमेंट द्यायचं नाही आणि या शेतकऱ्यावरती उपोषण करण्याची, आमरण उपोषण करण्याची या ठिकाणी वेळ यावी याच्यासारखी दुर्दैवी घटना कुठली नाही. आज हा कारखाना चालू आहे परंतु गेल्या 3 वर्षापूर्वीचे पैसे या शेतकऱ्यांना देत नाही म्हणून या ठिकाणी 100 वर शेतकरी आज या ठिकाणी उपोषणाला आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. यांच्या उपोषणाला माझा पाठिंबा आहेच परंतु 2 दिवसांमध्ये यांनी पैसे खात्यामध्ये वर्ग केले नाही तर हा कारखाना बंद पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. अशा प्रकारचं मी यांना पाठिंबा देतो आणि माझ्या ग्रामस्थ आणि राहिलेले सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन स्वतःचे पेमेंट मिळण्यासाठी या उपोषणामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचे आवाहन करतो आणि प्रशासनाला कळकळची विनंती करतो. तुम्ही या शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. तुमचा कारखाना हा शेतकरी बंद पाडल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांचे पेमेंट लवकरात लवकर जमा करावी अशा प्रकारे तुम्हाला विनंती करतो.